तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि श्रीसंग अशी वेळी झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना PCP NDT कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता. इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करून या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले असता 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचे अपील मंजूर केले आहे. तसेच दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केले होते. अखेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर.